विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे फिजिक्सचा पेपर हा दुर्दैवानं पहिलाच पेपर असतो प्रॉपर तयारी नसते बऱ्याचशा मुलांची कमी मार्क पडले की कॉन्फिडन्स डाऊन होतो फिजिक्स अवघड गेला की केमिस्ट्री अवघड जातो त्या तणावात मॅथ्सचा अभ्यास करूच वाटत नाही हे बदलायचं यावर्षी मला फिजिक्सचा पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे पण तुमच्या मनातला शंका काय आहे तुम्हाला भीती कुठली वाटते सगळं आपण डिस्कस करूया बरं का मी काय करतो माहितीये का एक पेपर घेतलाय मी टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवर हे पेपर अवेलेबल आहेत बरं का त्याचा फाय फ्री बहुतेक फायदा करून घ्या ओके टार्गेटचे बुक्स पण छानच असतात नो डाऊट मेन पॉईंट काय बघा आता की हे जो पेपर आहे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी थोडस झूम करतो बरं का तुम्हाला इनिशियली पेपरच्या सुरुवातीला सगळे कॉन्स्टंट दिलेले असतात हे पहिल्यांदा लक्षात ठेवा न्यूमेरिकल मध्ये एखादी व्हॅल्यू दिली असं म्हणून नका म्यू नॉट नॉट जी पाय सी म्हणजे ऑफ लाईट प्लॅन्स कॉन्स्टंट सगळ्यांच्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत पहिली गोष्ट इथं सेक्शन हे काय म्हणलंय स्टेन मल्टीपल चॉईस क्वेश्चन कॅरिंग वन मार्क हे सगळं तुम्हाला माहिती आहे हे हे सगळं काही प्रॉब्लेम नाही आहे पण इथं काय दिलंय फॉर इच ओके थांबा एक मिनिट फिगर्स टू राईट इंडिकेट फुल मार्क्स हे ना बऱ्याच मुलांना कळतच नाही बरं कमी विचारतो गमतीनं

आणि सगळ्यात महत्वाचं ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन एकदाच अटेम्प्ट आहे चुकलं एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करताना ते खोडून परत दुसरा आन्सर तुम्ही लिहू शकत नाही इम्पॉर्टंट करा इम्पॉर्टंट पॉईंट आहे नोट डाऊन आता मी सांगू का सेक्शन ए बरीचशी मुलं म्हणतात की सर बाकीचं सगळं जमतंय हो पण एमसीक्यूज क्यूज आणि व्हीएसए नाही जमत याचा अभ्यास कसा करावा लागतोय थोडस बघा बरं करेपणानो पहिला जो क्वेश्चन आहे ना हा जो आहे ना ठीक आहे मी तुम्हाला सांगू का आता बघा मी सांगू का टी जी टॉपिकचं नाव काय के टी जी, का -जी। म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मी तुम्हाला सांगतो हा जो टॉपिक आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मला असं वाटतंय त्या फॉर्म्युल्यात रूट टू आहे फॉर्म्युला माझं पण पार्ट नाही आहे मला रूट टू आहे आठवतंय लक्षात घ्या रूट टू आहे आठवतंय बरोबर आहे ओके आणि एकच ऑप्शन आहे की ज्याच्यात रूट टू आहे मला पाय डी स्क्वेअर पण पाहिजे आणि स्मॉल येन पण पाहिजे ऑप्शन सी मॅच होतोय ना पण मला सांगा ह्याच्या सी क्यूज आहेत नाहीतरी अवघड बघा ना ह्याचा अन्सर कदाचित हे आहे का चेक करा आता फर्स्ट लॉ ऑफ थर्नॉक्स म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ना फर्स्ट लॉ सेकंड लॉ काहीतरी हिटशी रिलेटेड आहे का बघा बर इथं बघा ही लॉजिक सेमी कंडक्टर हि जे बुलियन एक्सप्रेशन ए प्लस बी म्हणजे ऑर पण वरती बार आहे म्हणजे नॉर मनातली ही भीती पण काढून टाका रे एमसीक्यू साठी ना तुम्ही अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा आता लॉजिकेटचा अभ्यास करणार आहे तेव्हा तुम्ही तिथं सिंबॉल करणार ट्रुथ टेबल करणार हे जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते करणार मग तुम्हाला काय लक्षात आलं की बुलियन एक्सप्रेशन विचारतायत सिंबॉल सुद्धा विचारलं गेलंय ट्रुथ टेबल अख्खं देतात एमसीक्यू मध्ये कुठल्या गेटचं त्रुटे मला विचारतात म्हणजे अभ्यास करताना कसाही प्रश्न येऊ दे मी त्याच्यावरच सोडवू शकतो हे तुम्हाला जमलं पाहिजे ओके तुम्हाला सांगू का याच्यामध्ये ना क्लिअरली काही न्यूमेरिकल सुद्धा आहेत न्युमेरिकलचे आपण प्रॅक्टिस केलेच की लक्षात घ्या बघ म्हणजे सेक्शन ए मध्ये तुम्हाला सांगतो सेक्शन ए मध्ये हे जे एम सी क्यूज आहेत ना याच्यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास एकदम बेसिक पासून परफेक्ट केला पाहिजे सोपेच प्रश्न असतात डोक्यात ठेवा काही अवघड वगैरे नाही आहे बर आता हे जे व्ही एस ए आहे ना व्हेरी शॉर्ट अँसर मला सांगा ना काय विचारलं इथं फोर्स व्हॅल्यू विचारले आयडियल वोल्ट मीटरचा रेझिस्टन्स इनफायनाइट असतो एक शब्द ल्यायचा एक, एक मार्क मिळाला रे लक्षात घ्या फ्रिक्शन जर झिरो केलं तर व्हेकल सेफली कसं ट्रॅव्हल करेल नो आन्सर लिहा एक मार्क मिळाला तुम्हाला सांगू का बोहोर्स मॅग्नेटॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये जावं लक्षात घ्या त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म्युला करताना ई व्ही आर अपॉन टू एम न मल्टिप्लायम व्ही आर मिळणार आणि सेकंड पोस्ट नुसार एम व्ही आर इक्वल्स टू एन एच अपॉन टू पाय आता हे किती मी सांगितलं ना ज्याचा अभ्यास आहे त्यालाच कळणार आहे लक्षात घ्या नाही आहे ना आपण हळूहळू सोडवा ना मग माझं काय म्हणणं आहे की पहिला सेक्शन ए अठरा मार्काला इथं स्कोअर करा रे इथं स्कोअर करा एमसी क्यूज मध्ये जास्तीत जास्त स्कोर करा तुमचं टार्गेट होत आहे सेक्शन बी म्हणजे माझा फेवरेट आहे कारण दोन दोन मार्काचे आठ प्रश्न सोडवायचे आहेत अरे किती प्रश्न आहेत किती प्रश्नापैकी आधी त्यातले तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल किती आहेत बघा ना बघा एक दोन त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का हे तीन त्याच्यानंतर चार ओके चार ते पाच न्यूमेरिकल असतात बरं का सुरुवाती वरती पण न्यूमेरिकल असू शकते बरं का हे पण एक न्यूमेरिकल आहे ओके म्हणजे सेक्शन बी मध्ये न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं थांबा मिनिट मला सांगतो माझ्या सगळ्याच आपले जे सबस्क्राईब सबस्क्रायबर आहेत चॅनल फॉलो करतात त्यांना ना माहिती आहे डिस्टिंगविशचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे फ्री व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशन आयडियल ते वोल्ट मीटर ॲ मीटर भरपूर आहे स्ट्रीम लाईन फ्लो टर्मिलन फ्लो खूप आहेत आपण दिलेत बहुतेक एकवीस डिस्टिंग्विशचे प्रश्न मी दिलेत ते व्हिडिओत बघा बर का ठीक आहे तुम्हाला सांगतो अजून बघा एक झाला प्रश्न हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलॉनिटर इंटू एटर शंट रेझिस्टन्स घ्यायचं आहे पॅरल जोडायचं लक्षात घ्या झाला त्याच्यानंतर दोनच कॅपॅसिटर आहे सिरीज मध्ये जोडलेत आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ ऑफ विस्कॉस झाली की पाचचा प्रश्न न्यूमेरिकल सोडून प्रश्न जमलेत तुम्हाला सगळे लक्षात घ्या त्यामुळं आय एम पी क्वेश्चन करा तर एका मुलानं म्हटलं होता की माझी काल प्रिब्लिम झाली तुम्ही दिलेले आय एम पीतो हे प्रश्न आला नाही अरे असं होऊ शकत नाही सगळेच प्रश्न ऑलरेडी आम्ही प्रोव्हाइड करतोय सगळे डिस्ट्रिब्युशन दिले याचा ओके ओके थांबा मी जर तुम्हाला दिलं समजा एखादा चा प्रश्न डिस्टिंग्विश बिटवीन ए अँड बी म्हणा का ठीक आहे आणि परिषद प्रश्न आला एक्सप्लेन ए तरी चा केलाय ना प्रश्न त्या बाजूचं लिहाण सगळं आलं का धिहाणार तुमच्या म्हणजे आता भीती बाळगू नका सेक्शन बी सेक्शन सी सीची फार भीती असते रे स्टेट पोस्टलेट डिफाईन आहे लेबल डायग्रॅम काढायचं लक्षात घ्या तुम्हाला सांगू का न्यूमेरिकल जाव दर सोपं अवघड होतं तुम्हाला पण हे असले क्वेश्चन्स आहेत ना याच्यासारखं सोपं काहीच नाहीये ओके साईन ओमेगा किंवा हा ओमेगा आला ओमेगाचा फॉर्म्युला पायएफ वापरा फ्रिक्वेन्सी आली आलं का ध्याना तुमच्या म्हणजे मला सांगायचं आहे काय की कुठलाच सेक्शन अवघड नाहीये सगळं सोपं आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का सगळे हे वर्क वगैरे हे सोपच आहे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ह्याच्यातना स्टेप्स आहेत चार मार्काचा प्रश्न आहे फेवरेट दोन वेळ रिपीट झालाय कुठल्या स्टेप आहे त्याच्यात किती मोमेंटम काढायचंय चेंज इन मोमेंटम काढायचंय चेंज इन मोमेंट पर युनिट टाइम म्हणजे फोर्स मिळणार आहे फोर्सला एरिया डिवाईड करा प्रेशर मिळणार आणि तो सगळ्या डायरेक्ट मध्ये फाईंड आउट आहे मग मला काय सांगायचं होतं की मनात न पाठवून टाका की हा सेक्शन अवघड आहे तो सेक्शन अवघड आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवाय मुलं काय करतात माहितीये का सर मला डेरिवेशन जमतय पण न्यूमेरिकल जमत नाही हे नको डेरिबेशन करताय ना त्याच्यावरची एमसी क्यू पण आली पाहिजे त्याच्यावरचं न्युमेरिकल पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे हे इथन पुढं लक्षात ठेवायचं आणि मी सांगतो की फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची एकच मेथड आहे तुम्हाला प्रॉब्लेम वाचल्या वाचल्या टॉपिकचं नाव आणि फॉर्म्युला आठवलं पाहिजे तर सुटणार आहे त्या लेवलला तुम्हाला प्रॅक्टिस न्यायची आहे तुम्हाला ठीक आहे मग काही मनात संकोच भीती बाळग न बाळगता अभ्यास करा ऑल द बेस्ट